आचार्य, प्राध्यापक निंबोरे सर, या वेबिनार मध्ये ज्यांनी सहभाग घेतला, ज्यांचं महाविद्यालय याच्यामध्ये प्रतिनिधित्व करत आहे, ते आमचे मित्र प्राचार्य डॉक्टर चंदन शिव सर, त्याचबरोबर हा कार्यक्रम घेण्यासाठी गेल्या 1 महिनाभरापासून जे परिश्रम घेत आहेत, ते आमचे बंधू व्हाईस प्रिन्सिपल सुहास गोपणे सर, या महाविद्यालयातील वाणिज्य आणि व्यवस्थापन शास्त्र विभाग, ज्यांनी आता सुंदर असं संचलन केलेलं आपण ऐकलं, ते एक चांगले लेखक, ज्यांचे 2 ते 3 चांगले पुस्तकं पब्लिश आहेत, ते आमचे वर्गमित्र प्राध्यापक डॉक्टर मंगेश शिरसाट सर, आमचे मित्र मुटकुळे सर, त्याचबरोबर आज ज्यांना प्रामुख्याने आपल्याला ऐकायचं आहे, खरं म्हणजे त्यांचाच माझ्या पूर्वी ते बोलणार होते, परंतु इलेक्शनचं ट्रेनिंग असल्या कारणाने मला थोडस लवकर जावं लागत आहे, म्हणून त्यांना मी विनंती केली आणि त्यांनी तशी मला संधी देखील दिली, त्याबद्दल प्रोफेसर विकास चौधरी सर यांचं मी स्वागत करतो, त्यांचा आभार देखील या ठिकाणी मानतो, ते आपल्याला सविस्तर असं या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. त्याचबरोबर विविध या महाविद्यालयातील हा कार्यक्रम उपस्थित व्हावा, अतिशय चांगल्या पद्धतीने सर्वांच्या समोर यावा, यासाठी जे जे हात काम करतायत ते सर्व माझे प्राध्यापक मित्र, व्हेरियस रिसर्चर, अकॅडमिशियन्स, रिसर्च स्कॉलर्स अँड डिअर फ्रेंड्स फ्रॉम ऑल ओव्हर द इंडिया. डिअर फ्रेंड्स, रिसर्च मेथडॉलॉजी, जसं आपण 7 आश्चर्य जगामध्ये म्हणतो ना, अगदी त्याच पद्धतीनं जगातलं 8वं आश्चर्य हे रिसर्च मेथडॉलॉजी आहे. या विषयावर अधिकारवाणीनं बोलणारी माणसं फार कमी आहेत, तेवढा हा विषय इंटरेस्टिंग आहे, तेवढा हा विषय सुंदर आहे आणि तेवढा जटिल देखील. या विषयावर जेवढं बोललं तेवढं कमी आहे, परंतु जेवढा मला चांगल्या पद्धतीनं न्याय देता येईल तेवढा निश्चित प्रयत्न या ठिकाणी मी तुमच्या सर्वांच्या साक्षीनं करणार आहे. माझी स्क्रीन शेअर झालेली दिसते आपल्याला सगळ्यांना? वा वा वा, थँक्यू थँक्यू. तर आपण हे थोडस बघूया, व्हॉट इज मीन बाय रिसर्च मेथड्स. त्याच्यापूर्वी आपण थोडं बघूया की फ्रॉम लास्ट 5 इयर्स यू आर लिसनिंग दॅट इंडिया इज गोइंग टू चेंज 5 ट्रिलियन इकॉनॉमी. 5 ट्रिलियन इकॉनॉमीला आपण चेंज करतोय कुठल्या बळावर, त्याचे पॅरामीटर्स कुठले आहेत, त्याच्यामध्ये एनईपी कुठं दिसतं, आमचा प्राध्यापक कुठं दिसतो, आणि या एनईपीतून बाहेर पडणारी नवीन पिढी कुठं दिसतीये, आणि आजच्या घडीला आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोज थीसिस, वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट येत आहेत, भरभरून तिकडे सगळ्या लायब्ररी फुल झालेली आहे, त्याचं नेमकं काय होतं, तो रिसर्च नेमका कसा होतो. विद्यार्थ्याला प्रश्न पडतो की सर मला रिसर्च करायचा आहे, पीएचडी करायची आहे, एम फिल तर आता बंद झालं, कुठल्या तरी प्रोजेक्ट करायचा आहे, आमचा बीकॉमला प्रोजेक्ट आहे, एम कॉमला प्रोजेक्ट, कशावर काम करू, आणि मग रिसर्च गाईड एक सांगतो सर याच्यावर करून टाक, आणि तो कामाला सुरुवात करतो. खरं म्हणजे रिसर्च असा असतो का, पुढं आपण याच्यावर पूर्ण पाहूया. जयंत नारळीकर एक 2 दिवसापूर्वी एका स्टेटमेंटमध्ये असं म्हटलं होतं त्यांनी की भारत रिसर्च मध्ये जगाला कुठं कॉम्पीट करतोय. इंडियाची स्थिती नेमकं काय आहे असं ज्यावेळेस त्यांनी वाक्य उद्गारलं, त्यानंतर माझ्याही मनात प्रश्न आला की नेमकं भारताची परिस्थिती काय आहे, काय बरं आपण कुठल्या लेवलला असू शकतं, आणि आपल्याला माहिती जगातल्या 100 विद्यापीठाच्या यादीमध्ये आपली विद्यापीठे किती आहेत आणि आपण सध्या काय फाईट करतोय.
वी ऑल नो. मग थोडस मी स्टॅटिस्टिक्सचा मागोवा घेतला. स्टॅटिस्टिक्स नंतर मला असं कळलं 7888 7888 देर आर R&D इन्स्टिट्यूट इन इंडिया. भारतामध्ये 7888 इन्स्टिट्यूट आहेत जे रिसर्च करतायत. आउट ऑफ दॅट 500-2000 इन्स्टिट्यूट आर फ्रॉम प्रायव्हेट सेक्टर. 7000-7500 जेमतेम 5200 हे प्रायव्हेट मधले आहेत आणि बाकी गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी रिसर्च करतायत. वेगवेगळी महाविद्यालय विद्यापीठ त्याच्यामध्ये काम करतायत. असं म्हटलं जातं महाविद्यालय आणि विद्यापीठ शासनाचं देशाचं समाजाचं प्रतिनिधित्व करतं आणि त्यांना एका लेवल पर्यंत पोहोचण्यासाठी काम करतं. आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याला रिसर्च करावा लागतो. हे सगळं करण्यासाठी आपल्याला रिसर्चची गरज पडते. तर त्याच अनुषंगाने पाठीमागच्या 3 वर्षांमध्ये भारताने 22% ग्रोथ केलेली आपण पाहतो. 2017-2023 स्टॅटिस्टिक्स नुसार भारताने 22% रिसर्च मध्ये ग्रोथ केलेली आहे. मग मी असं पाहिलं की रिसर्च मध्ये नंबर 1 कोण असेल बरं. विच कंट्री विल बी फर्स्ट इन द रिसर्च एज कन्सर्न. सो आय केम टू नो चायना इज ऑन फर्स्ट नंबर. 4.5 million रिसर्च पेपर्स दे हॅव प्रोड्यूस इन द लास्ट 3 years. पाठीमागच्या 3 वर्षांमध्ये त्यांनी 4.5 million पेपर्स प्रोड्यूस केले. देन इगरली आय वॉज सर्चिंग व्हॉट अबाउट द सेकंड, हु विल बी सेकंड. देन आय केम टू नो युनायटेड स्टेट्स, दॅट इज US. US has produced 4.5 followed by China produced research papers. After that UK 1.4 million research papers have been produced by United Kingdom. So in that ranking where is my India? Then I came to know India is on 4th number, that is 1.3 million papers we have produced in last 3 years. It is a very good digit, it is a very good numbers, as well as I am very happy to announce you and tell you dear friends, in South Asia we are on 1 number. साऊथ आशियामध्ये आपण 1 नंबरला आहे. देन वी आर टॉकिंग रिसर्च फेक आहे, रिसर्च मध्ये असा प्रॉब्लेम आहे, कॉपी पेस्ट आहे, सो अँड सो सो अँड सो. अगेन आय गो टू द स्टॅटिस्टिक्स अँड चेक सम थिंग्स. सो वर्ल्ड लायब्ररी मध्ये मला काही आकडे मिळाले. फ्रॉम लास्ट 2 years आय वॉज वर्किंग विथ द नॅशनल वेबिनार्स विच वॉज हेल्ड इन माय कॉलेज ऑल्सो. So last year, we are working there. So in that period, just I was thinking that I have to Rishikesh to mic gun, sir, Rishikesh. Sir, I am thinking that why not to research for few things. जर माझ्या मित्रासमोर मला यायचं असेल तर काहीतरी मला नवीन माहिती घेऊन आली पाहिजे. So I was thinking about the quality mark. What about the citation? My dear friends, in the world ranking, we are on 9th number. Dr. Mangesh sir, we are on 9th ranking. It is very good number. Jagacha yadi madhe Bharat ha 9th number lai. 8.9 million citations we have received. 8.9 million means we are doing quality research. हे जे आपल्याकडे कावळे जे काव काव करतात ना, रिसर्च प्रॉब्लेम रिसर्च प्रॉब्लेम रिसर्च प्रॉब्लेम, कॉपी अँड पेस्ट कॉपी अँड पेस्ट. माय डिअर फ्रेंड्स, रिसर्च इज
रिसर्च, सर्च अगेन अँड अगेन, अगेन अँड अगेन, अगेन अँड अगेन, जसं आहे तसा रिसर्च दाखवणं म्हणजे रिसर्च करणं. एखाद्या विषयावर पडदा पाडलेला आहे तो पडदा बाजूला सारून नव्यानं ती गोष्ट मांडणी करणं म्हणजे रिसर्च करणं. रिसर्च करणं म्हणजे लगेच चंद्र शोधून आणणं, चंद्रावर डाग शोधून आणलं एवढंही नाही, परंतु एखादी नवी गोष्ट तुम्ही शोधून आणली म्हणजे रिसर्च करणं. पाठीमागे डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम साहेबांनी एका आपल्या मुलीला, नवी मध्ये शिकत असलेल्या भारतातील एका मुलीला त्यांनी, त्यांचं एक अतिशय सुंदर असं तिला त्यांनी गिफ्ट दिलं होतं, तिला एक चांगलं पारितोषिक देखील मिळालं होतं. तिनं काय केलं होतं, तिनं जे सकल असतं आपलं त्या स्टॅपलमध्ये तिने थोडासा एक चेंज केला होता. त्या स्टॅपलमध्ये तिने काय केलं होतं, आपण ज्या पिन मारतो 1 2 3 4 या पिन मारत असताना कधी कधी आपण जेव्हा घराच्या बाहेर असतो, ऑफिसच्या बाहेर असतो, त्यावेळेस पिन संपून जातात. पिन संपल्याच्या नंतर पिन संपत आपले कागद पाठीमागे राहून जातात. आणि मग तिने काय केलं, तिने 3 पिना शिल्लक राहिल्यानंतर ती त्या ठिकाणी तिने अशी छोटीशी रेड कलरची पिन लावली. रेड कलरची पिन जशी स्टॅपलर मारता मारता आली की आपल्याला कळत आता 2 पिन आपल्याकडे शिल्लक आहेत, आपल्याला 3 पिन आपल्याकडे शिल्लक आहेत. दॅट इज द रिसर्च. शी गॉट द ऑनर्स, तिला मोठं पारितोषिक मिळालं. हा पण रिसर्च. तुम्हाला हे काय नवीन आहे, रिसर्च हा थोडीशी जरी नवीन गोष्ट असली तरी त्याच्यामध्ये चेंजेस आपल्याकडे होते. मग माय डिअर फ्रेंड्स, विषयाकडे आपण जाऊ, एक मिनिटं त्या ठिकाणी मी घेतो. मग हे सगळं चालू असताना, एवढ्या 9th रँकिंगला आपण असताना, जगामध्ये 4 नंबरला आपण असताना, सायटेशन मध्ये 9th नंबरला असताना, कुठल्या फॅकल्टीचा, कुठल्या स्ट्रीमचा किती वाटा आहे हे जेव्हा आपण पाहतो, तर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये 52.6% त्याने काम केलेलं आहे. नॅचरल सायन्सनी काम, आवाज येत नाहीये, नॅचरल सायन्सनी काम केलंय 36%, लाईफ सायन्सनी काम केलंय 35%. इतकं सुंदर त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्ट्रीमनं काम केलंय. अँड व्हॉट अबाउट द कॉमर्स अँड मॅनेजमेंट, व्हॉट अबाउट द सोशल सायन्स, आय विल से, इफ यू सी 1,50,000 अकॅडमिक सायटेशन्स इज गॉट फॉर द कॉमर्स अँड मॅनेजमेंट. माय डिअर फ्रेंड्स, यूजीसी काय करते, वेगवेगळ्या प्रकारचे रिसर्च आणते, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपल्याकडे आणून आपल्याला त्या ठिकाणी रिसर्च करण्यासाठी प्रवृत्त करते आहे. स्ट्राइड, मेजर प्रोजेक्ट, मायनर प्रोजेक्ट, ICSR, ICPR, व्हेरियस टाइप्स ऑफ इन्स्टिट्यूशन इज देअर, दे आर गिव्हिंग यू द फंड, दे आर आस्किंग अबाउट द रिसर्च. माय डिअर फ्रेंड्स, इकडे अनेक आपले मित्र गाईड आहेत, अनेक या ठिकाणी विद्यार्थी असतील, प्राध्यापक असतील. जस्ट विद्यार्थी आमच्याकडे येतो आणि विचारतो, सर आय वॉन्ट टू डू द रिसर्च, मला रिसर्च करायचं आहे. ओके फाईन, रिसर्च करायचं कर, काही प्रॉब्लेम नाही, रिसर्च घेऊन ये. तो आम्हाला काय म्हणतो, सर तुम्हीच द्या ना एक विषय. व्हॉट यू आर टॉकिंग अबाउट माय डिअर फ्रेंड, तुझा रिसर्च एरिया कुठला आहे, तुझ्या आवडीचा भाग कोणता आहे, कुठली गोष्ट तुला आवडते, तुझा एरिया ऑफ इंटरेस्ट कोणता आहे, कुठल्या क्षेत्रात तू काम करतो, कुठल्या क्षेत्रामध्ये तुला डिव्होशन द्यायची इच्छा आहे, कुठल्या प्रकारचं सॅम्पल तुझ्याकडे आहे, कुठल्या प्रकारची सायंटिफिक रिसर्च मेथडॉलॉजी तू वापरणार आहे, अशा अनेक गोष्टीचा ज्यावेळेस आपण मागोवा घेतो त्या आणि त्याच वेळेस आपण रिसर्च मेथडॉलॉजी पाहू शकतो. सो माय डिअर फ्रेंड्स, विद इन 10 मिनिट्स आय विल टेक अ रिव्ह्यू ऑफ सम थिंग्स ऑफ रिसर्च मेथडॉलॉजी. तुम्ही कोठारींचं जर पुस्तक पाहिलं तर 200-250 पानांचं ऑनलाइन नेटवर पुस्तक तुम्हाला फ्री आहे. अनेक पुस्तक आहेत, मग या अनेक पुस्तकामध्ये डॉक्टर संदीप गायकवाड नवीन काय सांगणार आहेत, थोडस आपण बघूया. लेट अस टॉक अबाउट इंडियन रिसर्च एट ग्लोबल लेवल. वी ऑलरेडी, हा, व्हॉट इज रिसर्च. रेडमॅन अँड मोरे नावाच्या माणसाने अतिशय सुंदर रिसर्च त्याच्यामध्ये केला. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं रिसर्चची व्याख्या करताना, रिसर्च इज अ सिस्टमॅटिक इफोर्ट टू गेन न्यू नॉलेज, दॅट्स ऑल. वी हॅव टू प्रोड्यूस न्यू नॉलेज, दॅट इज रिसर्च. इन एनी ब्रँच वी हॅव टू ऍड द नॉलेज ओनली. अँड व्हाय टू रिसर्च,
Why to research? What is the objective of the research? The first object is to research to contribute in the society. लोकांचं जगणं सुसह्य व्हावं यासाठी आपण जे काही करतो, महाविद्यालय, विद्यापीठ, सरकार जे काही करतं, दॅट इज वन ऑफ द रिसर्च ऑल्सो. त्याचबरोबर इफ सपोज कोविड आपल्याकडे आला, कोविड आल्यानंतर त्या ठिकाणी लस पण आली, अदर कोणावाल्याची लस आपण सगळ्यांनी दंडावर टोचून घेतली, परंतु आपल्या तिकडे नंबर लागत नव्हता. टेरास्टिक्सियन तिथं काम करत होते, भारताचं पॉप्युलेशन एवढं आहे, तरुण एवढे आहेत, विद्यार्थी एवढे आहेत, एवढे मुलं आहेत, 21 ते 35 या वयोगटातले एवढे लोक आहेत, 36 ते 45 या वयोगटातले लोक एवढे आहेत, 46 ते 51 या वयोगटातले एवढे लोक आहेत, एवढ्या लोकांना आपल्याला द्यायचे. अँड व्हॉट इज द रेशियो बिटवीन कोविडची जी लस आहे ती जी अवेलेबल आणि किती लोक आपल्याकडे रांगेमध्ये आहेत. That was the ratio. It is one of the research. कोविड येईल हे जगाला माहित नव्हतं, परंतु कोविड आला आणि त्यांनी लस शोधायला आपल्याला कारणीभूत केलं. त्यांनी नाकाला रुमाल लावायला आपल्याला शिकवलं, हातामध्ये हँड ग्लोव्ह लावायला त्यांनी आपल्याला शिकवलं, आणि आपण काय केलो, शिफ्ट केलो. दॅट इज द रिसर्च. हा क्यू करना है भाई रिसर्च? PhD के लिए करेंगे, MPhil के लिए करेंगे, कहा जॉब के लिए करेंगे. Why to do research? समाजाचं, देशाचं कल्याण आणि हित जोपासण्यासाठी आपल्याला रिसर्च हा करावा लागतो. What is research and why to do research? To solving the problems. कोविड आला, आपण रिसर्च घेतला आणि त्या ठिकाणी लस शोधून आणली. त्याच्यानंतर देवीची रोग आली, आपण लस घेतली, शोधून आणलं आणि आपण त्या ठिकाणी त्याच्यातून मुक्त झालो. प्लेग आला, प्लेगाने जगाला विळखा घातला आणि ह्या भस्मासुरांनी जवळपास जगातील 12% लोक संपवले. आपण त्याच्यावर काम केलं, जगाने त्याच्यावर काम केलं, नाउ वी आर हियर. त्या कोविडमध्ये अख्खं जग संपूल जाईल की काय अशी अवस्था असताना माणसानं त्याच्यावर रिसर्च केला, नाउ वी आर हियर, वी आर टॉकिंग. या शैक्षणिक क्षेत्रामध्ये पूर्वी झूम होतं, पूर्वी अशा वेगवेगळ्या प्रकारचे होते, परंतु कुणीही वापरत नव्हतं. कोविड आला, कोविडने आपल्याला गुगल मीट दिलं, झूम दिलं, अजून वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी काय केले, ऍप्लिकेशन दिले. नाव वी आर टॉकिंग ऍट द होम. दॅट इज द रिसर्च. अँड वी हॅव टू, वेन वी वॉन्ट टू डू द रिसर्च, देन यू हॅव टू टेक द रिस्पॉन्सिबिलिटी. तुम्हाला जबाबदारी घ्यायला पाहिजे. मग रिसर्च करायचा, जसं की मी आता म्हणालो की विद्यार्थी विचारतात की सर मला रिसर्च करायचा, कशावर करूया, कशावर करूया. MCOMचे विद्यार्थी विचारतात, BCOMचे विद्यार्थी विचारतात. कुठल्याही किराणा दुकानामध्ये जा, त्याला विचारा सगळ्यात जास्त तुझ्याकडे खप कोणत्या वस्तूचा होतो, सगळ्यात कमी वस्तूचा कोणता होतो. त्याने तुम्हाला सांगितलं, इट इज वन ऑफ द रिसर्च, इट इज वन ऑफ द स्टॅटिस्टिक्स. तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या नगरपंचायतमध्ये योजना आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या पंचायत समितीमध्ये योजना आहेत, शेतकऱ्यांचं आहे. तुमच्या गावामध्ये किती शेतकऱ्यांनी कुबाटा ट्रॅक्टर घेतलं आणि घेतल्यामुळे किती लोकांचं श्रम वाचले, हे जरी तुम्ही काम केलं, इट इज वन ऑफ द रिसर्च. जसं त्या मुलीने शोधून काढलं, शॅपलरच्या पिन संपताना आपल्याला लक्षात येत नाही, आपण काय करूया, एक छोटीशी कलरची पिन टाकली की आपल्याला कळतं रेड मार्क आहे, दोन पिन शिल्लक आहे. दॅट इज द आयडिया. रिसर्च कुठून सुरू होतो? रिसर्च प्रॉब्लेम पासून सुरू होतो. सो वी हॅव टू फाइंड आउट द आयडिया. मग रिसर्च साठी काय केलं पाहिजे? आपण पहिल्यांदा शोधून काढूया, व्हॉट इज द आयडिया, व्हॉट इज द प्रॉब्लेम, व्हॉट इज द रिसर्च प्रॉब्लेम. समजा माझ्या महाविद्यालयामध्ये, श्री मुक्तानंद महाविद्यालयामध्ये विद्यार्थी माझ्या क्लासला बसत नाहीत, इट इज वन ऑफ द प्रॉब्लेम. सो आय हॅव टू फाइंड आउट, आय हॅव टू वर्क ऑन इट. मग समजा माझ्या विद्या वर्गामधले फक्त 3 विद्यार्थी रँकिंग मध्ये येतात, ज्यांना 75% पेक्षा जास्त मार्क पडतात, याचा अर्थ बाकीचे 97% मुलं हे ड आहे असा निष्कर्ष काढता येऊ शकतो का? तर त्याचं उत्तर नाही. असं मग असं का घडतं याच्या संदर्भात मी काय करतो, विद्यार्थ्यांना
त्यांना मी फोन करतो, त्यांच्याशी मी बोलतो, त्यामधून मला जो डेटा येतो दॅट इज द रिसर्च. अँड रिसर्च इज बेस्ड ऑन युअर एक्सपिरियन्स. पूर्वी आम्ही हॉस्पिटलला गेल्यानंतर बिनधास्त काम करायचो, आज हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर नाकाला मास्क लावतो बिकॉज वी हॅव एक्सपिरियन्स अबाउट द कोविड-19. आम्ही कोविडचा एक्सपिरियन्स घेतला आणि आमच्या जवळच्या घरातील जवळची माणसं त्यांच्यावर आम्ही प्रचंड प्रेम करतो, त्यांचा फोटो आज घरात लावून त्याला माळ घालून रोज अगरबत्ती लावतो. वी हॅव एक्सपिरियन्स द बिटर ट्रुथ ऑफ कोविड-19, दॅट इज द एक्सपिरियन्स. लाईकवाईज जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला करायची आहे, सो वी हॅव टू टेक द डेटा. अँड व्हेरी वन इम्पॉर्टंट थिंग, तुम्ही जगाला पोसू शकता पण स्वतःला पोसू शकत नाही. जेव्हा एखाद्या बेसिक गोष्टीवर तुम्हाला सोल्युशन काढायचं आहे, ते सोल्युशन काढण्यासाठी वी वॉन्ट द ओरिजिनल वर्क विथ द हेल्प ऑफ सम रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. सो सर, हाऊ टू डिझाईन द रिसर्च? आय विल टेल यू. मेक अ प्लॅन टू रिसर्च. समजा एखाद्या किराणा दुकानामध्ये आपल्याला शोधायचं की त्या एरियामध्ये किती, समजा फॉर एक्झाम्पल हा जो पेन आहे हा पेनाची किंमत 100 रुपये आहे, मग हा पेन माझा किती विकला जाईल गंगापूरमध्ये किंवा आष्टीमध्ये हे मला कसं कळेल? मी पहिल्यांदा पाहिन 50 रुपयाची आज मार्केटमध्ये असलेले किती लोक खरेदी करतात, दॅट इज द बिफोर मार्केट सर्वे. मला मार्केटमध्ये येण्याच्या पूर्वी मी काय केलं? सर्वे केला. दुसरा सर्वे मी काय करेल? किती कॉम्पिटिटर्स आहे तिथे ज्यांचा 50 रुपयाचा पेन आहे, खरेदी करणाऱ्या लोकांचा इन्कम ग्रुप काय आहे तो मी पाहणार आहे. आणि मग त्यानंतर आय विल मेक अ प्लॅन, त्याचा एक मी प्लॅन तयार. आफ्टर दॅट समजा मी असं म्हटलं की आष्टीमध्ये देशी दारू पिणारे किती लोक आहेत मला शोधून काढायचे, आणि मी रोज सकाळी जातो सगळ्यांच्या घरी दारी फिरतो पण मला एकही देशीवाला फेटत नाही. काय नेमकं कारण असेल बरं? जर मला देशी पिणारे जर सापडायचे असतील तर मला संध्याकाळी फिरलं पाहिजे. देर शुड बी अ स्ट्रॅटर्जी, एम आय राईट? देर शुड बी अ प्लॅन. लाईक वाईज वेन यू वॉन्ट टू गॅदर अ पर्टिक्युलर डेटा, देर शुड बी अ स्ट्रॅटर्जी, देर शुड बी अ कलेक्टिव्ह मेथड. अँड ऑफकोर्स देर शुड बी रिक्वायर्ड अ फिनान्स, देर शुड बी रिक्वायर्ड अ टाइम. त्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेऊन मला पुढे गेलं पाहिजे. सो व्हॉट इज द बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द रिसर्च? रिसर्च शुड बी सिस्टमॅटिक. समजा मी एका छोट्या बाळासाठी लस काढतोय तर मला माहीत पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा त्या गावामध्ये छोटे बाळ किती आहेत. जर समजा मी बाजारामध्ये आष्टीमध्ये तुमच्या आष्टीमध्ये येऊन 1000 रुपये किलोची स्ट्रॉबेरी जर विकत बसलो तर मला एकही ग्राहक मिळणार नाही. सो व्हॉट आय मीन, पहिलं मला काय केलं पाहिजे? आय हॅव टू बी अ मार्केट सर्वे विथ द व्हेरियस टूल्स. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स वापर करून मला ते केलं पाहिजे. ऍज वेल ऍज आय हॅव टू यूज सम लॉजिक विथ द हेल्प ऑफ सम प्रिन्सिपल्स. लाईक वाईज आता तुम्हाला मी सांगितलं मला देशी दारुड्याचा शोध घ्यायचा आहे आणि मी सकाळी फिरतोय, देर इज अ लॉजिक. हे सगळे मित्र आमचे संध्याकाळी झुलत झुलत छान पैकी व्यवस्थित आनंद घेतात तिकडे जाऊन, पण हे संध्याकाळी येतात, मी सकाळी फिरतोय. आय विल बी नॉट गेटिंग अ रिझल्ट. मला रिझल्ट मिळता किंवा तो मिळणार नाही. सो व्हॉट शुड आय डू? आय हॅव टू मेक अ प्लॅन विथ द लॉजिकल रिझनिंग. And what type of data you are collecting is important. First of all, I already told you, without some objectives, you can't go. जसं की समजा छत्रपती संभाजीनगरला तुम्हाला आष्टी येऊन जायचंय आणि बऱ्याच दिवसाचं ठरलंय, जाऊया जाऊया जाऊया, एकही पाऊल उचललं नाही, हजारो मैलांचा प्रवास हा एका पावलाने सुरू होतो, अगदी त्याच पद्धतीनं
आपलं सक्सेस सुद्धा एक 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 पाऊल टाकत आपल्याला सक्सेस मिळतं. रिसर्च पण अगदी तसाच आहे, तो कितीही मोठा असू देत, कितीही छोटा असू देत, पण त्याचा प्रवास हा एका पाऊलात सुरू होतो. सो फर्स्ट ऑफ ऑल मला काय केलं पाहिजे, आय हॅव टू फाइंड आउट द ऑब्जेक्टिव्ह. मला जायचंय छत्रपती संभाजीनगरला आणि मी प्रवास सुरू करतोय दिल्ली रोडनी, मी कधीही पोहोचणार नाही, किंवा सगळे केस पांढरे झाल्यानंतर कदाचित पोहोचू शकतो. सो व्हॉट शुड आय डू, आय हॅव टू फाइंड अँड फिक्स द ऑब्जेक्टिव्ह. एक ऑब्जेक्टिव्ह घ्या, माझ्याकडे साखर किती प्रमाणात विकली जाते, ओनली वन ऑब्जेक्टिव्ह. माझ्या गावामध्ये आष्टी तालुक्यामध्ये साखर किती प्रमाणात विकली जाते, किती रुपयाने विकली जाते. आमच्याकडे गंगापूरला मुलगा आहे, तो काय करतो, सर मला काहीच काम नाहीये, मला काहीतरी बिझनेस सुचवा, मला काहीच काम नाही. म्हणलं तू काय करतो, त्याचं नेचर बऱ्यापैकी इकडे तिकडे फिरण्याचं होतं, तुम्ही समजू शकता, बऱ्यापैकी इकडे तिकडे फिरणे, टपरीवर जाणे आणि तिकडे सगळे असं चोरत बसणे. मग मी त्याला असं विचारलं, जर एक सांगितलं मी एक काम कर, तू गंगापूरमध्ये किती टन साखर लागते रोजची हे जरा बघून घे. त्यांनी पाहिलं, सुकाशी नावाचा तो विद्यार्थी आहे, त्याने पाहिलं सर एवढ्या एवढ्या प्रकारची साखर लागते. त्याला सांगितलं मी सगळ्याचा रेट पाहून एक एक किलो जाऊन सगळ्याकडून विकत घे. सगळ्याकडे जाणे खरेदी केली, त्याला ऍक्च्युअल रेट काय आला, कोणी 30 नी, कोणी 32 नी, कोणी 34 नी, एस असेल वेगवेगळ्या, एम असेल वेगवेगळ्या प्रकारच्या, त्याच्यामध्ये क्रायटेरिया येतो, त्या क्रायटेरियाचा त्यांनी अभ्यास केला. मग त्याला सांगितलं एक 3-4 कारखान्यामध्ये जा, तिकडला तो काय रेट आहे ते बघून घे. त्यांनी तो रेट पाहिला, त्यांनी रेट पाहिल्यानंतर त्याने काय केलं, कारखान्यामधून 2 पोती आणली, इकडे विकली, त्याला बऱ्यापैकीच पैसे मिळाले. आज त्याचे 5 टेम्पो आमच्या गंगापूर शहरामध्ये रोज खाली होतात आणि तो किमान 10,000 रुपये रोज आज कमवतो. व्हॉट वी डीड द रिसर्च. आम्ही काय केलं, आम्ही प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला लोकांचा. लोकांना 36 रुपयाची साखर नको आहे, त्यांना 32 ला मिळाले तर काय अडचण आहे. वी आयडेंटिफाय द प्रॉब्लेम. व्हॉट अमेझॉन डीड, अमेझॉनने काय केलं, एक वस्तू निर्माण करणार, दुसऱ्याला विकणार, तिसऱ्याला विकणार आणि खाली तुम्हाला जीएसटी सहित ती वस्तू 10 रुपयाची वस्तू 25 रुपयाला पडणार. त्याने काय केलं, डायरेक्ट वस्तू खरेदी केली, अमेझॉनवर टाकली, तुम्ही ती जाता लगेच तुम्ही काय करता, त्याला क्लिक करता आणि वस्तू तुमच्या घरी येते. मीडिएटर संपले, वस्तू तुम्हाला कमी किमतीत मिळाली. व्हॉट ही डीड, ही मेक द ऍडजस्टमेंट. त्याने रिसर्च केला, त्याने शोधलं आणि त्याने तुमची आणि आमची सोय झाली. सो व्हाईल डुईंग रिसर्च देर शुड बी अ ऍक्युरेट मेजरमेंट. देर शुड बी अ ऍक्युरेट मेजरमेंट. तिथं काय असलं पाहिजे, अगदी ऍक्युरेट, व्यवस्थित मोजलेलं, मापलेलं, परफेक्ट मेजरमेंट असलं पाहिजे. समजा मला वस्तू 1000 प्रोड्यूस करायच्या आहेत, तर मी 1000 वस्तू प्रोड्यूस केलाय, 1500 करून टाकू मग बघू. नो, यू विल गेट द लॉस. सो व्हॉट शुड बी देअर, डिफाईन फर्स्ट ऑफ ऑल डिफाईन युअर ऑब्जेक्टिव्ह. तुम्हाला नेमकं काय करायचंय, काय शोधायचंय. समजा तुमच्याकडे दूध डेअरी तुम्हाला टाकायची, मग तुमच्याकडे किती लोक आहेत ज्यांना दूध पाहिजे, किती लोक आहेत जे 1 लिटर दूध घेतात, किती लोक आहेत जे 1.5 लिटर घेतात, किती लोक आहेत जे म्हशीचं दूध घेतात, किती लोक आहेत जे गायीचं दूध घेतात, मग बाहेरून येणारा दूध किती आहे, मग तुम्ही कसं प्रोड्यूस करू शकता आणि तुम्ही कुठली चॅनल लावू शकता, कुठली सिस्टम तुम्ही त्या ठिकाणी डेव्हलप करू शकता. हे सगळं कधी होईल, व्हेन यू फाइंड द ऑब्जेक्टिव्ह, व्हेन यू मेक अ प्लॅन ऑफ दिस. अँड माय डिअर फ्रेंड्स, रिसर्च अवघड आहे, रिसर्च जमत नाही, टूल जमत नाहीये, प्रॉब्लेम आयडेंटिफाय होत नाही, कशावर रिसर्च करावं ते कळत नाही. मेक इट सिम्पल. जीवन अतिशय सुंदर आहे जर ते सोप्या मार्गाने जगलं तर. जीवन अतिशय विना त्रासाचं आहे जर त्रासदायक मार्ग सोडला तर. लाईकवाईज रिसर्च अतिशय मजेशीर प्रक्रिया आहे, पण ती समजून घेऊन त्याच्या पद्धतीने जेव्हा आपण पुढे जाऊ तेव्हा ती आपल्या. इट इज वन ऑफ द अपॉर्च्युनिटी टू फाइंड आउट. मला हे कळलं की माझ्या तालुक्यामध्ये किती प्रकारचे लोक साखर वापरतात. सगळ्यांना शुगर झालेली, तरी एवढ्या किलो किलो आणि क्विंटलने टनाने साखर ते माग. आय केम द अपॉर्च्युनिटी टू गॅदर द स्टॅटिस्टिक्स.
So literature search, when you want to do the research, there should be a literature, but it is not the must. It should be there, but it is not the must. तिथे असलं पाहिजे हे ठीक आहे, पण असलंच पाहिजे हे गरजेचं नाही. समजा मला चंद्रावर जायचं, चंद्रावर पाणी आहे की नाही शोधायचं, त्याच्यावर कोणी रिसर्चच केला नाहीये, मग मी करायचंच नाहीये का? तर करता येत. सो लाईक वाईज फर्स्ट चेक, किती लोकांनी रिसर्च केला या संदर्भामध्ये, कशा पद्धतीने केलाय, त्यांचा फेल्युअर का मिळालंय. जस्ट कलेक्ट द आर्टिकल्स. जस्ट आय टोल्ड यू 1,50,000 research articles have been produced in India in last 2 years only. That is the quality mark of India and getting the 9th rank citations in the world. We are marking on quality mark.